तर आज रात्री 8 वाजल्यापासून वीकेंड लॉकडाऊन सुरू झालेला आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी झाल्या आहेत. आज रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा वीकेंड लॉकडाऊन राहणार आहे. काय सुरू आणि काय बंद राहणार आहे, नेमक्या काय गाईडलाईन्स राज्य सरकारनं जारी केलेले आहेत ते एकदा पाहूया. सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. डीमार्ट, बिग बाजार हे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील. तर इलेक्ट्रिकल, घरगुती सामानाची दुकानं बंद राहतील. सर्व मॉल्स आणि थिएटर बंद राहतील. बार, रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्याची सोय बंद आहे. वाईन शॉप बंदच राहणार आहे. तर सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहतील. बारमधून खाद्य मद्याच्या होम डिलिव्हरीला मात्र मुभा आहे. बार रेस्टॉरंटमधून रात्री 8 नंतर ऑनलाईन ऑर्डर्सही मुभा आहे. एपीएमसी मार्केट कोरोनाच्या नियमांच्या अधीन राहून खुली राहतील. तर गॅरेजेस आणि ऑटोमोबाईल शॉप्स बंद राहणार आहेत. बांधकामाच्या साहित्याची दुकानं देखील वीकेंड लॉकडाऊनमध्ये बंद राहणार आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे बदलापुरामध्ये रुग्णांसाठी खाटा आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. गेल्या 2 दिवसांपासून रेमडेसिवीरही उपलब्ध नसल्यानं गोंधळाचं वातावरण आहे. पालिकेच्या वतीनं गौरी सभागृह आणि जान्हवी लॉन्स इथं रुग्णालय उभारण्यात आले. मात्र अवघ्या काही मिनिटात इथल्या खाटा भरल्या. गेल्या काही दिवसांत केल्या गेलेल्या चाचण्या आणि बाधित होण्याचं प्रमाण पाहता येत्या 2 ते 3 दिवसात रुग्णांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. जळगाव जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. काही औषध विक्रेते आपत्तीमध्ये गैरफायदा घेत आहेत. काळाबाजार करून जास्त दराने इंजेक्शनची विक्री होत असल्याची तक्रार आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता 5000 रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, पण फक्त 748 इंजेक्शन आले असल्याची माहिती औषध निरीक्षकांनी दिली आहे. इंजेक्शनचा काळाबाजार करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. निश्चितपणाने ही कृत्रिम टंचाई करणं म्हणजे एक प्रकारचं पाप आहे. ही वेळ देण्याची आहे, ही वेळ घेण्याची नाही आहे. माझी हात जोडून विनंती आहे की असा काळाबाजार करू नये. जर काळाबाजार करताना कोणी सापडलं तर त्याची हयगय केली जाणार नाही असं मी या ठिकाणी त्यांना नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. काळाबाजार नाही, बेसिकली जळगावमध्ये जी रिक्वायरमेंट आहे रेमडेसिवीर इंजेक्शनची ती 5000 व्हायल आहे. आणि आम्हाला जो पुरवठा होत आहे तो अत्यंत तोडगा होत आहे, एकदम अत्यंत कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. त्यामुळे आणि साठेबाजारी होऊ नये म्हणून आम्ही आमच्या नियंत्रणात त्याचं वितरण करत आहे, जेणेकरून कोणी त्याचं साठेबाजारी करणार नाही. चंद्रपूरमध्ये व्हेंटिलेटर बेडअभावी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. रोज कोरोना रुग्णवाढीचे उच्चांक गाठले जात असताना आता व्हेंटिलेटर बेड्स अपुरे पडू लागले. तुकुंब भागातील एका केबल ऑपरेटरला कोरोनाची लागण झाली होती. त्याला वेळेत बेड न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर 2 दिवस हा रुग्ण व्हेंटिलेटर बेडच्या प्रतीक्षेत होता. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे